नोकरी बदलली तरी पीएफ अकाउंट नंबर हा कायम राहणार आहे. पीएफ ट्रान्सफरची ही डोकेदुखी मिटणार आहे. एपीएफओच्या बैठकीमध्ये याबाबतचा मोठा निर्णय झालाय. पीएफबाबत लाखो कर्मचाऱ्यांना त्यामुळे आता दिलासा मिळालेला आहे. एपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पीएफ ट्रान्सफरबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. पीएफ अकाउंटच्या सेंट्रलाइज आयटी सिस्टमला सुद्धा या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. सेंट्रलाइज सिस्टीममुळे खातेधारकांचे वेगवेगळे अकाउंट एकत्र केले जातील. कामाची बातमी आहे, नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोकरी बदलली तरी एकच पीएफ नंबर राहणार आहे आणि त्यामुळे पीएफ नंबर बदलण्याची झंझट थांबणार आहे. पीएफ ट्रान्सफरची डोकेदुखी मिटणार आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी 75-80% अनुदान मिळेल त्यासाठीचा जादा अधिभार राज्य सरकार उचलेल अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. यापुढे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 55% अनुदानाव्यतिरिक्त 25% पूरक अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 45% अनुदान व्यतिरिक्त 30% पूरक अनुदान राज्य सरकारकडून दिलं जाणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर सणसवाडी कोरेगाव भीमा परिसरामध्ये अवकाळी पाऊस झाला. आठवडाभरापासून या भागातल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. सततचं ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचं पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे शेतकरी आता हतबल झालाय. मात्र ज्वारी हरभरा यासारख्या पिकांना हा पाऊस पोषक ठरतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. निफाड तालुक्यातल्या गोदाघाट परिसरात असलेल्या तारूखेडले नांदूर मध्यमेश्वर करंजी धारणगाव इथं पाऊस झाला आणि येवला शहरासह तालुक्यातल्या अंदरसूल राजापूर नगरसूल या भागामध्ये 10-15 मिनिटं अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचं नुकसान होणारे बळीराजे त्यामुळे आता हवालदिल झालाय. बीड जिल्ह्यामध्ये लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्यामुळे डॉक्टरांनी आगळीच आयडियाची कल्पना लढवली. वारंवार आवाहन करून सुद्धा लस घेणं टाळणाऱ्यांना रस्त्यावरच कोरोना लस टोचण्यात आली आणि त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे स्वतः रस्त्यावर उतरले. माजलगाव शहरामध्ये मुख्य चौकामध्ये उभं राहून लस घेतलेली नाही अशांना पकडून त्यांनी लस घ्यायला भाग पाडलं. जळगाव शहरामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं. जळगावमध्ये थंडीत वाढ झाली आहे, सोबतच अनेक महिन्यांपासून शहरातले खोदलेले रस्ते बुजवण्यासाठी मुरूम टाकण्यात आलं आहे आणि यामधून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर उठणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचा धोका वाढला आहे आणि म्हणून मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटेशनची सूचना डॉक्टरांनी केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे